माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आम्हाला कोणालाच इथं बँकेत बसलेल्या कोणालाच उठसूट प्रेस घ्या आणि उठसूट उत्तर देत बसा ही काही करायची आमची कोणाची इच्छा नाही किंवा आहे नाही. पण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी प्रतिमा जिल्ह्यात राज्यात आणि देशात आहे ही या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी त्या प्रतिमेला चुकीच्या माहितीवर आणि अपुऱ्या माहितीवर सभासदांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा गैरसमज होऊ नये म्हणून ज्या काही गोष्टी बोलल्या जातात त्याला उत्तर देणं हे चेअरमन म्हणून शेवटी मला क्रमप्राप्त आहे म्हणून आज या ठिकाणी बोलतो आहे. पहिली गोष्ट तर आम्हाला असं काही कुणाची जिरवायचा विषय इथं काही नाही आहे आणि कुणाची जिरवायला कुणालाही हौस पण नाही आणि कुणाला गरज पण नाही जिरवाजिरवी करायची आणि शेवटी लोकशाही आहे त्यामुळं जे काय असेल ते मतदारांच्या हातात आहे. आज जिल्हा बँक जरी असली तरी जिल्हा बँकेला मतदार आहे जे मतदान करणार आहे त्यामुळे शेवटी जे काही करायचं ते मतदार करणार आहे. ते काय मी किंवा कोणी काय सांगून कोणाची जिरवाजिरवी करा असं काय होणार नाही त्यामुळं ह्याच्यामध्ये काही जिरवाजिरवीचा विषय आहे त्या तथ्य नाही. तर बँकेबद्दल अपुरी आणि चुकीची माहिती जी मांडली जाते आणि अगदी आवेशामध्ये ती मांडली जाते त्या ह्याला म्हणजे त्या माहितीला किंवा ती माहिती चुकीची आहे अपुरी आहे एवढंच सभासदांपुढं आणि जिल्ह्यातल्या लोकांपुढं जिल्हावासियांपुढं म्हणा किंवा राज्यातल्या यांच्यापुढे येणं कारण शेवटी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कुठलाही विषय आला की राज्यात सगळीकडं त्या विषयाची चर्चा होती कारण बँकच आपली तेवढी मोठी आहे अग्रगण्य आहे देशामध्ये जिल्हा बँकांमध्ये आपली बँक सगळ्यात एक नंबरला कायम राहिलेली आहे म्हणजे काल आज किंवा असं एक दोन वर्षामध्ये नाही त्यामुळे असंही होऊ नये म्हणून उत्तर देण्याची वेळ ही चेअरमन म्हणून माझ्यावर येते.